नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो रवींद्र सौस्कलिंग या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण सरावसंची एक्केचाळीस इयत्ता सातवी धड्या धाव्या बँक व सरळ व्याज या धड्यातील सरावसांची एक्केचाळीस आज आपण पाहत आहोत दिसाला सुरुवात करूया सोडवायला तर या व्हिडिओमध्ये आपण पहिले तीन उदाहरणं सोडवणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चौथ्या आणि पाच उदाहरण सोडवणार आहोत ज्याला पहिल्या उदाहरणाकडे वळूया एक हजार सातशे रुपयांचे द सहा दहशे काही दराने दोन वर्षांचे व्याज तीनशे चाळीस रुपये येते तर व्याजाचा दर शे टिंबा असेल तर तो, तो किती टक्के असेल बारा पंधरा चार आणि दहा तर आता हे आपल्याला काढायचंय तर आता हे पहा कि मुद्दल किती एक हजार सातशे व्याजाचा दर माहित नाही मुदत दोन वर्षे आणि व्याज आहे तीनशे चाळीस रुपये तर मग व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर म्हणजेच काय तर तीनशे चाळीस रुपये बरोबर एक हजार सातशे गुणिले दुणिले दोन भागिले दो शंभर तर मग तर मग एक हजार सातशे गुणिले द गुणिले दोन भागिले दो शंभर बरोबरच काय झालं तीनशे चाळीस रुपये तर मग द बरोबर किती तीनशे चाळीस गुणिले शंभर भागिले एक हजार सातशे भाग गुणिले दोन तर मग याचा भाग लागला सतराशेचा शून्य शून्य कटला शून्याला शून्य कडलं तर मग सतरा तीनशे चाळीस तीनशे चाळीस गुणिले एक हे तीनशे चाळीस राहिलं सतरा वीसचा भाग लागला तर हे पहा द बरोबर वीस भागीले दोन तर मग द बरोबर किती झालं दहा म्हणजे व्याजाचा दर दहा टक्के आहे अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढायचं आता उदाहरण दुसरं पहा की तीन हजार रुपयांचे विशिष्ट दरांचे विशिष्ट वर्षांचे व्याज सहाशे रुपये येते तर एक हजार पाचशे रुपयांचे तितक्याच दराचे तितक्याच वर्षांचे व्याज किती रुपये येईल तीनशे रुपये येईल एक हजार येईल का सातशे रुपये का पाचशे रुपये आता हे आपल्याला इथे काढायचं आहे अरे रेपा मुद्दल एक किती आहे तीस हजार रुपये आणि व्याज किती आहे सहाशे रुपये मुद्दल दोन किती आहे एक हजार पाचशे आणि त्याचा व्याज दोन आहे तर किती रुपये तर ते, ते आपल्याला इथे काढायचं तर व्याज एक बरोबर व्याज एक भागिले मुद्दल एक बरोबर काय व्याज एक भागिले मुद्दल दोन एक गुणोत्तर समप्रमाणे सम सहाशे भागिले तीन हजार बरोबर व्याज दोन भागिले एक हजार पाचशे तर व्याज दोन बरोबर किती झालं सहाशे गुणिले एक हजार पाचशे भागिले तीन हजार शून्याला शून्य कटला शून्याला शून्य कटला इथल्या शून्य इथल्या शून्य कटला सम काय उरलं व्याज दोन बरोबर साठ गुणिले पंधरा भागिले तीन तर मग तीनचं तीनचा सहाला भाग लागला दोनचा शून्य शून्य ते झालं त्याच्यानंतर मग उत्तर काय आलं वीस गुणिले पंधरा तीनशे म्हणजे काय झालं की वीस झालं तर व्याज दोनचा जो दुसरा व्याज आहे तो आहे तीनशे रुपये पाचशे रुपयाचे तितक्याच दराने तितक्याच वर्षांचे व्याज तीनशे रुपये येते तिसरं बहा की जावेदने बारा हजार रुपये दसादशे नऊ दराने काही वर्षांसाठी बँकेत ठेवली तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घेऊन किती वर्षात त्याला व्याजासह एकूण सतरा हजार चारशे रुपये मिळतील आता हे उत्तर आपण सोडवूया तर हे पा कि मुद्दल बरोबर किती आहे बारा हजार रुपये मुद्दल आहे व्याजाचा दर नऊ रास सतरा चारशे रुपये मग कर किती तर प्रथम एक वर्षांचे व्याज काढू व्याज हे किती आहे मग गुणिले द गुणिले क भागिले शंभर मग व्याज एक बरोबर किती झाला की एक हजार म्हणजे बारा हजार गुणिले नऊ गुणिले एक भागिले शंभर शून्यला शून्य कटला शून्य बारा मग काय उरलं नऊ आहे नऊ म्हणजेच काय उरलं तर व्याज एक बरोबर एकशे वीस गुणिले नऊ सो मग व्याज किती आला एक हजार ऐंशी रुपये तर रास किती आहे पहा की मुद्दल बरोबर व्याज अधिक रास म्हणजेच काय तर सतरा हजार चारशे बरोबर बारा हजार अधिक व्याज तर मग व्याज किती आला सतरा हजार रुपये सतरा हजार चारशे वजा बारा हजार बरोबर पाच हजार चारशे रुपये सो मग व्याज मुदतीच्या समप्रमाणात असतो तर व्याज एक बरोबर कर एक व्याज बरोबर कर सो मग हे एक हजार आठशे भागीले पाच हजार चारशे बरोबर भागी एक भागीले क क बरोबर किती आहे मग एक गुणिले पाच हजार चारशे भागीले एक हजार ऐंशी म्हणजे पाच वर्षे सो अशा प्रकारे आपण ह्या हे थोडस काय अगोदर त्याला ट्रिकी आहे त्यामुळे ते आपल्याला समजायला थोडासा वेळ लागेल सो अशा प्रकारे आपण सर्वसांची एक्केचाळीस मधली पहिली तीन उदाहरणं सोडवलेली आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये चौथं आणि पाचवं उदाहरण आपण सोडवणार आहोत तर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही सब... रवींद्र सोनसुली चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय